जगमग जगमग दीप जले, जगमग जगमग दीप जले, दीप जले और तेज बढ़े, दीप जले और तेज बढ़े, जगमग जगमग दीप जले, जगमग प्रेम की बाती ज्ञान का दीवट, प्रेम की बाती ज्ञान का दीवट, प्राण में ज्योति उजले, प्राण में ज्योति उजले, सतगुरु संगत ज्योत धरे, जगमग जगमग दीप जले, जगमग जले दीप जले दीप जले दीप जले, जगमग जगमग दीप जले, मरे गम गम गर सा सारे गम गम गर सारे गप गम ग सारे गम रे गम ग प म प ग म सारे गम प ध नि ध नि ध स ध नि ध ध नि स ध नि प द प ध नि ध प द म प द प म ग र स जग म ग जग म ग दीप जले, जगमग जगमग दीप जले, जगमग दीप जले, जगमग जगमग दीप जले, जगमग जगमग दीप जले, हे श्रोतेहो नमस्कार। शुक्रवार विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। आज आहे धनत्रयोदशी, दीपावलीचा मंगल पर्व आपण साजरा करतो आहोत। दिवाळीचा हाच आनंद द्विगुणित आणि सुरेल करण्यासाठी आम्ही या विशेष कार्यक्रमात यावेळी निमंत्रित केलं आहे युवा पिढीतील अभ्यासू गायक डॉक्टर अतिंद्र सरवडीकर यांना। या कार्यक्रमाची अतिशय सुरेल सुरुवात त्यांनी केलेलीच आहे। डॉक्टर अतिंद्र हे मूळ सोलापूरकर आहेत, ही आपल्या सोलापूरकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची अशी बाब आहे, कारण उमेदीच्या वयातच त्यांनी संगीत क्षेत्रात आपल्या गानकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। विदुषी डॉक्टर प्रभा अत्रे यांचे ते वरिष्ठ शिष्य आहेत आणि सध्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक आहेत। संगीत विषयातली मुंबई विद्यापीठानं प्रदान केलेली पहिली डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे। डॉक्टर अतिंद्र, आपलं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात। खूप खूप धन्यवाद। नमस्कार। तुमच्या सृजनशील प्रतिभेचे अनेक पैलू आहेत, आपण या संवादात ते उलगडणार आहोतच। तुम्ही संगीत रचना करता, लेखन करता, काव्यनिर्मिती करता, संगीत संशोधनही करता, मराठी आणि हिंदीसोबतच तमिळ भाषेतही तुम्ही गायन केलेलं आहे। या सर्वांबद्दल आपण बोलणारच आहोत, पण सुरुवातीला सोलापूरच्या आठवणींना उजाळा देऊया।
संगीत या कलेचा ध्यास तुम्हाला कसा जडला आणि तो प्रवास कसा सुरू झाला? खरं तर अगदी सहज सुरुवात झाली, कारण माझी आई ही संगीत शिक्षिका, तर त्यामुळे सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये ती संगीत शिक्षिका होती, तर ती विद्यार्थ्यांना शिकवायची किंवा स्वतःची प्रॅक्टिस करायची, तर त्यामुळे ते लहानपणीपासून कानावर पडत गेलं आणि जसं अ आई मुलं शिकतात तसंच मी सारेगमा शिकलो. लहानपणीच मला आपल्या सोलापुरातले सुप्रसिद्ध संगीतगुरू दत्तूसिंह गैरवार यांचंही मार्गदर्शन लाभलं. गैरवार सर पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे प्रमुख शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांचे शिष्य होते, त्यामुळे पलुसकर परंपरेतल्या कडक शिस्तीत मला माझे सुरुवातीचे धडे गिरवायला मिळाले आणि माझा संगीत शिक्षणाचा पाया चांगल्या प्रकारे मजबूत झाला. त्याच्यामुळे आपण गातो म्हणजे काही वेगळं करतो असं वाटलंच नाही आणि आपसुक शिकत गेलो आणि आवड लागत गेली आणि नंतर नंतर असं झालं की गाणं हाच ध्यास आणि गाणंच आपलं आहे आणि त्यातच आपल्याला राहायचं आहे हे माझ्या मनाला तेव्हापासूनच पटलं होतं आणि मग त्या रस्त्यावर मी चालायला सुरुवात केली. पण त्या काळातल्या काही बालपणीच्या अशा आठवणी असतीलच नक्कीच. हो हो, बालपणीच्या आठवणी म्हणजे एकतर खूप खोडकर होतो आणि गाण्याची आवड मी म्हणलं जसं की लहानपणीपासून होती आणि त्यामुळे सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं असं सगळं असायचं आणि माझ्या वयाच्या 7व्या वर्षी मी माझा पहिला जाहीर कार्यक्रम केला होता, अर्थात तो गणेशोत्सवातला होता आणि पण तिथे सुद्धा मी क्लासिकल गायलो होतो आणि तेव्हापासून माझं मंचाशी जो एक नातं जुडलं ते जोडलेलंच राहिलं. शिक्षण कुठे? माझं शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये झालं आणि शाळेने खूप सपोर्ट दिला, शाळेने खूप उत्तेजन दिलं, खूप छान शिक्षक तिथे भेटले आणि शाळेने नेहमी मंच प्रदान केला. त्यानंतर मी दयानंद कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती, तिथे मी मला 10वीला अर्थात चांगले मार्क मिळाले होते थोडे, त्यामुळे मी सायन्सला गेलो आणि सायन्सला भाग ॲडमिशन घेऊन मी तिथे अभ्यास करायला सुरुवात केली सायन्सचा. पण थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं की आपला प्रांत संगीताचा आहे आणि मग मी 12वीनंतर इंजिनियर, मेडिकल असं कुठे न जाता म्हणजे त्या भागामध्ये जाण्याच्याऐवजी आपण संगीतात पूर्ण वेळ काम करायचं असं ठरवून मी मग BSc पूर्ण केलं माझं तिथे आणि मग मी पूर्ण वेळ संगीतामध्येच प्रवेश केला. मग सोलापूर कधी सुटलं तुमचं, म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने पुढे उच्च शिक्षणासाठी किंवा संगीतातल्या काही साधनेसाठी? बरोबर, काय झालं की मी जेव्हा लहान होतो म्हणजे साधारण मी 10वी 11वीला आलो होतो तर मी अगदी म्हणजे 16-17 वर्षाचा असताना संगीत विशारद झालोय आणि 18 वर्षाचा असताना तबला विशारद झालोय. तर त्यावेळेला मग काय झालं होतं, परीक्षा झाल्या आणि त्यावेळेचं जे वातावरण होतं माझ्या आसपासचं सोलापुरातलं तर ते थोडं परीक्षा पद्धतींवरती जास्त फोकस करणारं होतं. पण मला तेव्हा गाणं ऐकायची खूप आवड लागली होती, म्हणजे मोठ्या मोठ्या कलाकारांचं गाणं मी रात्रंदिवस ऐकत असे आणि त्यातनं मला असं जाणवलं की ह्याच्या पलीकडे कुठेतरी संगीत आहे आणि तिथे आपण गेलं पाहिजे. त्यामुळे मी प्रभाताईंचं जे गाणे, डॉक्टर प्रभात आहे, त्या गाण्याने माझ्यावर खूप मोहिनी घातली आणि 2002 आसपास त्या सोलापुरात आल्याही होत्या, त्यांना त्यावेळेला पद्मभूषण मिळालं होतं, तर त्यावेळेला सोलापुरात सत्कार वगैरे झाला होता, मग त्या आल्या होत्या, तर तेव्हा प्रत्यक्षही ऐकलं आणि मग खूप गाण्याची मोहिनी पडली आणि मग मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. तर त्यावेळेला मी सुनीलजी सोलापूर मुंबई असा प्रवास करून मी शिकत असे की म्हणजे BSc करत होतो तर शुक्रवारपर्यंत कॉलेज करायचं आणि शनिवार रविवारी जाऊन शिकायचं असं शिकत असे आणि मग त्यानंतर मात्र मी जेव्हा पूर्ण वेळ संगीत करायचं ठरवलं मग मी असं विचार केला की संगीतात आपल्याला क्वालिफिकेशन पण आपल्याकडे हवं, म्हणजे जसं आपण गुरुकुल पद्धतीने प्रभात यांच्या घरी राहून तर मी शिकतच होतो पण क्वालिफिकेशन हवं, या दृष्टीने मी मुंबई विद्यापीठात MA ला ऍडमिशन घेतली 2007 साली आणि 2007-9 या कालावधीत मी MA पूर्ण केलं. मला MA लाही सुवर्ण पदक मिळालं होतं आणि मग पुढचा प्रवास आणखी छान झाला. खरंच संगीतामध्ये आपण असं म्हणतो की गुरुघराणं, गुरु परंपरा, गुरुकुल, बरोबर, हे शब्दप्रयोग जे आहेत बरोबर ते खूप पवित्र आहेत आणि महत्वाचेही आहेत. बरोबर, तुम्ही स्वरयोगिनी पद्मभूषण डॉक्टर प्रभात्रे यांच्याकडे जवळजवळ 18 वर्ष राहून विद्या संपादन केलेली आहे, हा अनुभव कसा होता, म्हणजे गुरुकुल पद्धतीनं शिक्षण? बरोबर, हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता आणि मी जसं म्हटलं की सुरुवातीला परीक्षा किंवा बाकी गोष्टी ह्या महत्त्वाच्या वाटायच्या पण नंतर मला मी प्रभातांकडे काय वेगळं शिकलो तर त्यांच्याकडे हे शिकलो की संगीत किंवा कोणतीही कला तुमच्या संवेदनांशी जोडलेली असते, भावनेशी जोडलेली असते, हे मला शिकायला मिळालं आणि ते
कसं साकारायचं, संवेदना कशी आणायची संगीतात, हे मला साकारायला मिळालं. नाहीतर मग तान क्रमांक एक, तान क्रमांक दोन गायली, तान आलाप क्रमांक चार गायला, असं स्वरूप गाण्याचं होऊन जातं. तर तसं न होता संवेदना त्याच्यामध्ये आली पाहिजे, भावना त्याच्यात आली पाहिजे, आणि तो राग सगळ्या बाजूनी तुम्हाला तो पाहता आला पाहिजे, तुमचा दृष्टिकोन तसा विकसित झाला पाहिजे, हे सगळं शिकायला मिळालं. आणि गुरुगृही राहून, म्हणजे मी जसं म्हटलं, मी सोलापूरहून मुंबईला जाऊन शिकायचो आणि आमचं तसं कोणी नातेवाईक वगैरे नव्हतं, तर त्यांच्या घरी मला राहावंच लागायचं. तर हा फायदा झाला की बाकीचे शिष्य जे त्यांच्याकडे यायचे बहुतेकदा, तर ते एक तास शिकायचे आणि जायचे, पण मी सोलापूरहून जायचो किंवा तिथे पण मी हॉस्टेल येतो, त्यामुळे मग गेलो की दिवसभर त्यांच्याकडे राहायचं. मग त्या बाकीच्या शिष्यांना कसं शिकवतात तेही मला ऐकायला मिळालं. त्या स्वतः कसा रियाज करतात किंवा कार्यक्रमाची तयारी कशी करतात, कार्यक्रमाच्या आधी ग्रीन रूम मध्ये कसं गातात, आणि मग कॉन्सर्ट्समध्ये मला त्या बरोबर घेऊन जायच्या. की जसं आता सवाई गंधर्व उत्सवामध्ये पुण्याच्या 2007 सालापासून प्रभाते त्या समारोहाचा शेवट करतात, तर 2007 पासून आजपर्यंत मी सुद्धा त्यांच्याबरोबर मागे स्टेजवरती बसलोय. तर मला इतका दीर्घ अनुभव की त्या स्टेजवरून कसं गातात आणि पहिले चार सूर लावले की कशी मैफल ताब्यात घेतात, हे मला पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. आणि मला खरंच असं वाटतं की या गोष्टी गुरुगृही राहून गुरुकुल पद्धतीनेच येतात. एक तास तुम्ही क्लास शिकून ह्या गोष्टी येत नाहीत. सुरुवातीच्या काळातल्या काही यादगार आठवणीही आहेत. जसं की प्रभाताईंकडे मी शिकत असताना त्यांचा असा एक दंडक आहे, असा एक नियम आहे की जोपर्यंत एका विशिष्ट स्तरापर्यंतचं सादरीकरण शिष्याला करता आलं आहे असं त्यांना वाटत नाही, तोपर्यंत बाहेर कार्यक्रम करायला ते परवानगी देत नाहीत. आणि मला त्यांनी जेव्हा परवानगी दिली की तू आता बाहेर कार्यक्रम करायला हरकत नाही अशी, त्यानंतरचा माझा पहिलाच कार्यक्रम होता तो कुंदगोळ कर्नाटक इथल्या सवाई गंधर्व समारोहात. कुंदगोळ हे रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्वांचं गाव, आणि तिथे त्यांच्या शिष्या गंगूबाई हनगल ह्या त्यांच्या स्मृतीनिमित्त अनेक वर्ष सवाई गंधर्व समारोह करत आल्या. जसं भीमसेनजी पुण्यात करतात तसं गंगूबाईंचा कुंदगोळला समारोह अनेक वर्ष चालत आला. तर तिथं मला गायला बोलवलं होतं. मी अगदीच 20-21 वर्षाचा होतो आणि गंगूबाई 92 वर्षाच्या होत्या, आणि माझा संपूर्ण कार्यक्रम त्याने समोर बसून ऐकला आणि त्या खूप छान दाद देत होत्या. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी जवळ बोलवलं, पाठीवरनं हात फिरवला आणि जवळच्या आसपासच्या लोकांना बघा हा माझ्या घराण्याचा मुलगा आहे असं त्या सांगत होत्या. मला खूप भरून आलं होतं आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. आणखी एक प्रसंग म्हणजे मला गाण्याच्या बऱ्याच स्कॉलरशिप्स मिळालेल्या आहेत, जसं की नॅशनल स्कॉलरशिप आहे, नॅशनल स्कॉलरशिप फॉर द आउटस्टँडिंग यंग आर्टिस्ट ती मिळालेली आहे, आणि शिवाय आपल्या सोलापूरचं जे पुजारी प्रतिष्ठान आहे श्रीराम पुजारींच्या स्मृतिप्रित्यर्थ केलेलं, त्या पुजारी प्रतिष्ठानचीही मला डॉक्टर वसंतराव देशपांडे शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यावेळेला पुजारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारतरत्न पंडित भीमसेन जोशी होते. त्यानंतर 2-3 वर्षांनी मला मुंबईच्या विले पार्ले म्युझिक सर्कलची भारतरत्न पंडित भीमसेन जोशी याच नावाची शिष्यवृत्ती मिळाली, आणि त्याच वर्षी मी सवाई गंधर्व समारोहात पुण्यात जाणार होतो ऐकायला. प्रभाताईंचं गाणं होतं आणि साथीला सुद्धा बसायचं होतं त्यांच्याबरोबर मागे. तर त्यावेळेला भीमसेनजी तिथं आले होते, मी त्यांच्या जवळ गेलो आणि जवळ जाऊन मी त्यांना हे दोन्ही माझ्या अचीवमेंट सांगितल्या की एक तर पुजारी प्रतिष्ठानची मिळालेली आहे की ज्याचे तुम्ही अध्यक्ष आहात, आणि दुसरी विलेपार्ले सर्कलची की जे जी तुमच्याच नावाची आहे. त्यांनी मला जवळ बसवलं आणि त्यांनीही माझ्या पाठीवरनं हात फिरवला, डोक्यावर हात ठेवला, तो स्पर्श मला आजही रोमांचित करतो. आणि पंडितजींनी खूप आशीर्वाद दिले, खूप रियाज कर, खूप गा, तुझं खूप नाव होईल असे मला त्यांनी आशीर्वाद दिले, आणि मला माझ्या हृदयाशी मी ती आठवण अगदी जपून ठेवलेली आहे. नंतर मध्यंतरी एकदा पुरबंग ठुमरी उत्सव बनारसला गायला गेलो होतो, तेव्हा साक्षात गिरिजादेवी छंदूलाल मिश्र हे गाणं ऐकायला आले होते, समोर बसले होते. पंडित जसराजजींच्या समोरही जवळपास 3-4 वेळा मला गायला मिळालं आहे त्यांच्यासमोर. प्रभाताईंना जेव्हा भीमसेन जोशी पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्र शासनाचा, त्यावेळेला जसराजजी तिथे आले होते, त्यांच्या हस्ते तो पुरस्कार सोहळा होणार होता, आणि तिथे प्रभाताईंचा शिष्य म्हणून मला गायला मिळालं होतं. प्रभाताईंनी ती संधी दिली होती आणि त्यावेळेला समोर जसराजजी बसले होते आणि जसराजजींनी पण खूप आशीर्वाद दिले होते, खूप कौतुक केलं होतं. तर ह्या सगळ्या महान लोकांच्या आशीर्वादामुळे माझं सगळं हे काम खूप सुरळीतपणे सुरू आहे असं मला वाटतं. त्यांचं सगळ्यांचं स्मरण माझ्या पाठीशी नेहमीच असतं.
किराणा घराणं हे फार प्रसिद्ध असं आहे आणि त्याच्या त्या आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडनं संथा घेतलेली आहे. तर या घराण्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि आता घराण्यांच्या आपण असं म्हणतो सध्याच्या काळामध्ये की घराण्यांच्या भिंती आता पडतायत आणि नवनव जे जे शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न अगदी तरुण मंडळी करतायत तुमच्यासारखे. तर या दोन्हीतला फरक सामर्थ्य असं काही आपल्याला सांगता येईल का? घराणा पद्धती जी आहे तर ती यासाठी महत्त्वाची आहे की त्याच्यामध्ये तुमच्या प्रस्तुतीतल्या प्रत्येक घटकाला एक स्थान असतं, एक जागा असते. की म्हणजे ताण असेल तर ती तुम्ही कशी गाळाल, बोल असेल तर ते तुम्ही कसे कराल, आलाप असेल तर ते तुम्ही कसे कराल, असा एक दृष्टिकोन पूर्ण घराण्यामध्ये असतो. तसं किराणा घराण्याचा हा स्वरप्रधान दृष्टिकोन आहे. म्हणजे स्वरांचं विविध कॉम्बिनेशन्स, त्यामध्ये भावना, आवाज लावायची एक पद्धत, असं सगळं किराण्यामध्ये आहे. आणि त्यामुळे सामान्य रसिकांना सुद्धा आवडणारी अशी ही किराणा घराण्याची शैली आहे. आणि किराणा घराण्याचे अनेक कलाकार आपण बघतोच की कितीतरी महान कलाकार या घराण्यामध्ये होऊन गेले. आणि जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या घराण्यांचे प्रभावही घेतले जातातच, परंतु शिक्षणामध्ये तुमचं एक घराण्याचं शिक्षण आधी नीट झालं पाहिजे, तरच तुम्ही बाकीची घराणी घेऊ शकता. नाहीतर मग काय होतं, या कलाकारासारखा आलाप, मग या कलाकाराची बंदिश, मग त्या कलाकाराचं ताण, म्हणजे एक ठिगळं जोडलेली गोधडी असं त्याला स्वरूप येतं. तर तसं न होता गायकीचं एक सुंदर महावस्त्र तयार झालं पाहिजे, ठिगळ्यांची गोधडी नको. खरंच आहे, खरंच फार छान, अगदी समर्पक आणि नेमक्या शब्दात तुम्ही सांगितलं ते. खरंच आहे, मुंबई विद्यापीठातनं तुम्ही PhD प्राप्त केलेली आहे आणि संगीत विषयातली पहिली डॉक्टरेट आहे मुंबई विद्यापीठातली तुम्हाला मिळालेली. तर तुमचा विषय कुठला होता आणि त्यातले तुमचे मार्गदर्शक कोण होते? बरोबर, किराणा घराण्यावरती मी डॉक्टरेट केलं आहे. म्हणजे किराणा घराण्यातले बदलते प्रवाह, किराणा घराण्यातल्या बदलत्या प्रवाहांचा विश्लेषणात्मक अभ्यास हा माझा विषय होता. आणि मी किराणा गायकी शिकतच होतो आणि ऐकत होतो त्या घराण्याच्या कलाकारांना. तर या घराण्याबाबत मला असं दिसलं की जे लिखित साहित्य आहे ते किराणा घराण्याबाबत इतर घराण्यांच्या मनाने कमी आहे तसं. तर त्यामुळे मला असं दिसलं की या घराण्यावर संशोधनही तसं झालेलं नाही आहे. तर मग म्हणून मी या विषयावर संशोधन करायचं ठरवलं. आणि मुंबई विद्यापीठासाठी जेव्हा मी तो अर्ज सादर केला होता तेव्हा माझं असं लक्षात आलं की मुंबई विद्यापीठ संगीताला परवानगी देत नाही PhD करायला. तर मग मला हे जरा खटकलं की आपलं एवढं महाराष्ट्राच्या राजधानीचं गाव आहे आणि इथे का असं होऊ शकत नाही. तर मग त्यासाठी मी खूप पत्रव्यवहार केले, खूप लोकांच्या भेटी घेतल्या आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्या प्रयत्नानं यश आलं आणि हे नवदालन तिथे खुलं झालं. आणि मी डॉक्टरेट करत असताना मुंबई विद्यापीठाने मला डॉक्टर मनीषा कुलकर्णी या गाईड प्रदान केल्या होत्या आणि त्याने मला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. प्रभाताईंचं मार्गदर्शन तर सदैव माझ्या पाठीशी होतंच. आणि या काळामध्ये मी किराण्याचा अतिशय डिटेलमध्ये अभ्यास केला. म्हणजे थोडंसं छोटंसं उदाहरण द्यायचं तर आता पंडित भीमसेन जोशींची तान खूप प्रसिद्ध आहे. तर लोक त्याच्याबद्दल खूप लिहितात की वीज कडाडल्यासारखी वाटते किंवा धबधबा पडल्यासारखा वाटतो, परंतु त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास आपल्याला दिसत नाही. तर भीमसेनजींच्या अक्षरशः तानांचे नोटेशन्स करून माझ्या 204 वह्या भरल्या होत्या, इतकी मी नोटेशन्स केली होती त्याची. आणि हे सगळं करून त्याचं मर्म की ह्यांनी काय, म्हणजे दुसऱ्या घराण्याचा प्रभाव घेतला म्हणजे काय केलं, त्यांनी काय मिक्स केलं किंवा कुठे किराणा ठेवलं, कुठे बाहेरचं घेतलं, तर या गोष्टी ज्या आहेत ह्याचा विश्लेषणात्मक अभ्यास या संशोधनातून पुढे आला. पुस्तक रूपातही हे प्रकाशन झालेलं आहे, संस्कार प्रकाशनने प्रकाशित केलंय आणि त्याचं इंग्रजी भाषांतरही लवकरच रसिकांसमोर येत आहे. तुम्ही संगीत रचनाही केलेल्या आहेत नवनवीन, त्या संगीत रचनांचं स्वरूप काय आणि त्यामागची नेमकी प्रेरणा काय? एकतर माझ्यासमोर माझ्या गुरूंचा आदर्श नेहमी असतो. प्रभाताई या खूप मोठ्या रचनाकार लेखिका स्वतः आहेत आणि गुरूंकडे पाहत पाहत मी पण त्यांच्या मार्गावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो. मलाही असं वाटत आलं की आपला जो विचार आहे तो परिपक्व व्हावा खूप आणि आपल्याला एक वेगळा अँगल मांडता यावा संगीताचा. म्हणजे कोणताही राग जो असतो त्याचे अनेक पैलू असतात. तर त्याच्यामधल्या काही भावलेल्या जागा असतात, काही भावलेल्या स्वरसंगती असतात, आपल्याला भावणारे काही शब्द असतात. मला कवितांचीही खूप आवड आहे, तर काव्य आवडणारं असतं कुठेतरी. तर असं सगळं आपल्याला कुठेतरी ठेवता यावं त्याच्यामध्ये. तर या दृष्टिकोनातनं बंदिशी करायला सुरुवात केली. तर बंदिश रागदारीच्या ज्या बंदिशी आहेत त्या जवळपास 300-350 बंदिशी माझ्या झालेल्या आहेत आणि त्याही पुस्तक रूपात आणण्याची माझी खूप इच्छा आहे. ते मी करीन थोड्या कालावधीमध्ये करेन ते. आणि त्याचबरोबर लाईट म्युझिकच्याही खूप कम्पोझिशन्स केल्या आहेत, गझल्स, भावगीतं, अगदी सुफी, हिंदीमध्ये, मराठीमध्ये सगळ्यामध्ये कम्पोझिशन्स केले आहेत. आणि माझ्या स्वतःच्या कम्पोझिशन्सचे कार्यक्रम पण मी प्रस्तुत करत असतो. मी त्याकडेच वळणार होतो की एक शास्त्रीय गायक असूनही तुम्ही उपशास्त्रीय गाता, सुगम किंवा गझल गायन,
फ्युजन इथपासून तर चित्रपट संगीतसुद्धा, तर हे सगळे गानप्रकार तेवढ्या सामर्थ्यानं गाताना त्यामागची जी मेहनत आहे, तुमचा रियाज आहे, तर यामागचं नेमकं गुपित काय आहे की हे सगळे प्रकार सारख्या सामर्थ्यानं गाणं? बरोबर बरोबर. याच्यामध्ये पण परत एकदा माझी तालीम पण महत्त्वाची आहे, कारण माझे गुरु सगळे गानप्रकार गातात, त्यांच्याकडे पाहत मोठे झालो आम्ही, तर त्यांच्यासारखंच आपण केलं पाहिजे असं वाटत आलं. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं की कवितांवरती माझं खूप प्रेम, तर शास्त्रोक्त संगीतात बऱ्याचदा असं होतं की शब्दांना कमी महत्त्व असतं, तर मग जेव्हा आपण एखादी सुंदर पोएट्री वाचतो हे करतात, हे कुठेतरी गायलं पाहिजे असं वाटायचं, आणि मग ते शब्द कसे उच्चारायचे, ते शब्द कसे ठेवायचे, याच्यामधून त्याची जी ओढ एक होती त्याच्यामधून मी हे सगळं गायला लागलो. आपण या टप्प्यावर मला वाटतं एखादी तुमची काव्यरचना किंवा ती तुम्ही कशी गाता असं एक छान आपल्या श्रोत्यांना ऐकूया. जरूर 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 जरूर. फॉर एक्झाम्पल जर ऐकवायचं झालं तर माझंच एक गाणं आपल्याला ऐकवतो. नक्की. हे गीत खरं तर माझ्या पत्नीने प्रियाने गायलेलं आहे, स्वामी समर्थांवरचं आहे, मीच लिहिलं आहे आणि चाल पण माझी आहे, टाइम्स म्युझिककडनं रिलीज झालेलं आहे. स्वामी तुम्हासाठी मी एक गीत गातो, तुम्हा चरणी माझी भाव फुले वाहतो, तुम्हा चरणी माझी भाव फुले वाहतो, स्वामी तुम्हासाठी मी एक गीत गातो. वा छान. तुम्ही याचबरोबर सूफी पण जे केलेलं आहे मला वाटतं ते ऐकवता येईल आपल्याला. हो, सूफीतला एक प्रकार आपण ऐकूया श्रोत्यांना. ते गीत मीच लिहिलेलं आहे आणि कंपोज केलेलं आहे. नक्की नक्की. कविता लेखनाचा उल्लेख झाला, तर संगीताची आवड असणाऱ्या सगळ्यांनाच काव्याची आवड असते. बरोबर. पण काव्य निर्मिती बरोबर हे एक वेगळं क्षेत्र आहे. बरोबर बरोबर. तर अशी फार कमी अभावानीच उदाहरणं आपल्याला आढळतात की संगीत रचनाकार किंवा गायक आणि काव्य निर्मिती. बरोबर. तर ही काव्याची गोडी कशी काय लागली, म्हणजे त्याची कुठे मूळ कुठे आहेत त्याची? मी खरं सांगू का की एक संवेदनशील मन असल्याशिवाय तुम्ही कला निर्मिती करू शकत नाही. तर तसं माझं लहानपणीपासून खूप संवेदनशील असं मन होतं आणि कविता चांगले लेख खूप आवडायचं. आणि शांता शेळके किंवा इंदिरा संत, कुसुमाग्रज, ग्रेस यांच्या सगळ्यांच्या मी अनेक कविता लहानपणीपासून वाचल्या, मला कितीतरी मुखोद्गत आहेत. आणि मग जेव्हा ते वाचलं तेव्हा इतकं छान वाटायचं. आणि मला खरं सांगू कितीदा तरी असं वाटलंय की शास्त्रीय संगीताची जी माझी राग प्रस्तुती आहे ती इंदिरा संतेंच्या कवितेसारखी असावी. म्हणजे ती कविता वाचल्यानंतर जे एक मनामध्ये हळूवार तरंग तयार होतात, भावनाला स्पर्श होतो, तसं माझ्या आलापातनं झालं पाहिजे असं मला वाटत आलंय. आणि त्यामुळे मग कवितांवरती शब्दांवरती प्रेम असल्यामुळे मलाही काही थोडी जुळवणी करता आली आणि काही कविता तयार झाल्या. एक ऐकबुक आपल्याला. गीत भावे एक ऐसे अंतराला स्पर्शणारे, नादबिंदू वेचताना अनंताशी पोचणारे, या जीवाच्या घालमेली
त्या जीवाला सांगणारे, दुःख वेदनांतुनी फुलोने विश्व सारे गंधणारे, वेचिताना सूर सुमने फूलपानी जागणारे, लाजणाऱ्या मुग्ध कलिका चंद्रबिंदू चुंबणारे, गंधवारा वाहताना तरुलताना वेढणारे, थाप पडता कडकडाती रंध्ररंध्री धुंदणारे, अंधारल्या मनातुनी एक पणती लावणारे, दोन हृदये सांधताना हात हाती गुंफणारे, सूर माझे शब्द माझे वाट माझी चालणारे, नादबिंदू वेचताना अनंताशी पोहोचणारे. वा वा, फार छान. फार छान. हे सगळं करता करता तुम्ही आता गुरु या भूमिकेत पण आहात. तो अनुभव कसा आहे? अनुभव खरं छानच आहे खूप. आणि जसं म्हणतात की वये कृते वर्धते नित्यम, म्हणजे जितकं तुम्ही द्याल तितकं तुमचं वाढत जातं ज्ञान, अशी गोष्ट आहे. तर मी जी शिकवायला सुरुवात केली ती खरं तर याच भावनेतनं केली की एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं आहे असं मला वाटलं, म्हणून मी शिकवायला सुरुवात केली. की आपण जे सुरुवातीला शिकलेलं असतं की म्हणजे आता मी अगदी 4-5 वर्षापासून शिकतोय, तर अगदी सुरुवातीच्या गोष्टींची तुम्ही नंतर पण प्रॅक्टिस करता असं नाही आहे. पण तेच जर माझ्याकडे कोणी बिगिनर शिकायला आला तर त्या सगळ्या गोष्टींचा मी परत रियाज करेन आणि मग त्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये राहतील. या दृष्टिकोनात मी शिकवायला सुरुवात केली होती आणि नंतर अर्थात माझ्या गुरूंनी मला सांगितलं शिकवायला आणि त्यांच्या गुरुकुलातच मला त्यांनी पहिल्यांदा शिकवायला ठेवलं होतं तर मी तिथे शिकवत होतो. तर म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही की गुरूंनी सांगणं की तू शिकव माझ्याकडे येणाऱ्या काही नवख्या विद्यार्थ्यांना. तर असं सुरुवात झाली आणि मग त्यानंतर माझ्याकडे अनेक विद्यार्थी शिकायला आले. माझ्याकडे किराणा घराण्याची जी गायकी आहे त्याच्यासाठी अनेक लोक आले शिकायला आणि त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये मी संगीत विभागात शिकवायला आहे. तर आज तुम्ही रियालिटी शोमध्ये अनेक जे विजेते बघता तर ते अनेक आमच्याकडे विद्यार्थी होते आणि अनेक माझ्या हाताखालून शिकून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे दृष्टी विस्तारित झाली. आणि मला आणखीन एक असं वाटतं की शास्त्रीय संगीत असो किंवा उपशास्त्रीय असो, जसे नवनवे कलाकार बनले पाहिजे तसे नवीन गुरु बनणंही तितकंच महत्वाचं आहे. त्याशिवाय ही विद्या पुढे जाणार नाही. आज अनेक कलाकार असेत की जे स्वतः खूप प्रसिद्ध आहेत पण त्यांना शिकवायला वेळ नाही, पण मग नव्या लोकांना शिकवणार कोण? आणि आणखीन एक म्हणजे की आजच्या काळामध्ये आजच्या काळाच्या अडचणी समजणारा असा गुरु हवा. जर जुना कोणी खूप वयस्क गुरु असेल तर आजच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी अनेकदा त्यांच्या लक्षात येतात असंही होतं. तर त्यामुळे मला वाटतं की युवा पिढीमध्ये गुरु झाले पाहिजेत, गुरूंनीही पुढे आलं पाहिजे आणि घडवलं पाहिजे विद्यार्थ्यांना. तर त्याच्यामुळे आपलं संगीत आणखी टिकणार आहे, फोफावणार आहे. बरोबर. मला वाटतं तुम्ही सोलापूरच्या आठवणींना उजाळा देत सुरुवात केली आपण या संवादाची, तर पुन्हा तिकडे घेऊन चालतो तुम्हाला की सोलापूरला संगीताची फार गौरवशाली अशी परंपरा आहे. सध्या या काळामध्ये सध्याच्या सोलापूरच्या संगीत क्षेत्रातही खूप काही काही नवनवं घडत असतं. तुमची एकूण काय निरीक्षण आहेत? म्हणजे तुम्ही दूर असलात तरी एक इकडे लक्ष असतं सोलापूर. सोलापुरामध्ये मोठे कलाकार नक्कीच होऊन गेले की त्या काळामध्ये एक रेकॉर्ड पण असायच्या, मलकाजान ऑफ सोलापूर म्हणून होत्या तर त्या त्यांच्या रेकॉर्ड्स असायच्या त्यावेळेला. आणि नंतर सुद्धा अनेक हिराबाई बडोदेकर अनेक वर्ष सोलापूरात राहिलेले आहेत, हे कमी जणांना माहिती आहे. त्या राहिलेल्या होत्या अनेक वर्ष सोलापूर. तर असं अनेक कलाकारांचा सोलापूरमध्ये राहिलेला आहे. आणि परंतु असं होतं की मी जेव्हा लहान होतो तर त्यावेळेला म्हणजे मला सोलापूरच्या बाहेर शिकण्यासाठी पडावं लागलं, तर त्यावेळेला असं होतं की प्रभुदेव सदाजी सोलापूरात होते, तर पहिल्यांदा मी त्यांना विचारलं होतं की तुमच्याकडे शिकायचं आणि त्यांना खूप आनंद झाला होता की एक मुलगा पूर्ण वेळ करिअर करायचा म्हणून आलाय माझ्याकडे. ते माझ्या आई वडिलांना म्हणले की माझ्याकडे पहिल्यांदा असा शिष्य कुणीतरी आलाय की जो म्हणतो की मी बाकी काही करणार नाही गाणं करणार आहे असं. परंतु त्यावेळेला त्यांची गोवा अकादमीला बदली झाली, मग ते तिकडे गेले आणि मग नंतर ते वारले सुद्धा, तर मग ते काही जमलं नाही. मग मी सरदारजींना विचारलं होतं की मी कुणाकडे शिकू सोलापुरात सांगा तुम्ही, तर सरदार मला असं म्हणाले होते की मला असं कोणाचं नाव सांगावं असं वाटत नाही, तुम्ही बाहेर जा असं म्हणाले होते. तर त्यावेळेला असं घडलं होतं, तर त्यामुळे मला पहिल्यांदा तर बाहेर पडावं लागलं असं झालं. आणि सध्याच्या काळा सध्याच्या परिस्थितीमध्ये जे मी पाहतोय तर मला असं दिसतंय की आता सुलभाताई पिशवीकर किंवा सुलभा ठकार, आनंद बदामीकर हे कलाकार म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत, सगळ्यांना ते वंदनीय आहेत, ते लोक आहेत. मी अजून एक सांगू का की मी कॉलेज जीवनात असताना स्पर्धांमध्ये खूप भाग घेतलाय, तर त्यामुळे सांगली, लातूर, औरंगाबाद सगळीकडे खूप माझं फिरणं व्हायचं आणि तिथले कलाकार मी पाहायचो. तर मला असं दिसायचं की तिथे
खूप शिकवणारे गुरु खूप आहेत, म्हणजे संख्या खूप आहे गुरूंची यांची, तर तेवढी आपल्याकडे दिसत नाही. आणखीन म्हणजे आपल्या संगीत विभाग नाही विद्यापीठाला, तर तोही सुरू झाला पाहिजे. त्याच्याने पण खूप फरक पडतो की म्हणजे लोकांना योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सुगम संगीत, लाईट म्युझिक किंवा सिनेमाची गाणी जरी गात असाल, तरी तुम्हाला एक शास्त्रीय संगीताची बैठक हवी, आणि ती असल्याशिवाय तुम्ही ती गाणी सुद्धा तितकी चांगली म्हणू शकत नाही. तर ही गोष्ट थोडी घडली पाहिजे. आणि आणखीन म्हणजे त्या काळामध्ये संगीत समीक्षक वगैरे पण खूप होते, की म्हणजे त्यांचा एक धाक असतो की एखाद्या कलाकारांनी कसं गायलं आहे, तर त्याच्यावर लगेच लिहून यायचं पेपरमध्ये. तर मग भीती एक थोडी असायची. पुजारी सर असायचे किंवा हे लोक, मी जेव्हा छोटा होतो तेव्हा होते सगळे हे लोक. तर असे कोणीतरी बरोबर, तर असे साहित्यिक संगीत विषयक लिहिणारे, वर्तमानपत्रात लिहिणारे असे लोकही आपल्याकडे झाले पाहिजेत. आणखीन त्यांनाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि आपल्याकडच्या जे अधिकारी आहेत त्यांना मला खरंच सांगायचं आहे की आपल्याकडचा संगीत विभाग सुरू व्हावा, आपल्या आकाशवाणीमध्ये पण ऑडिशन सुरू व्हाव्यात, आणि असं सगळे खूप इच्छा आहे, ही इच्छा प्रकट करतो मी. डॉक्टर अतिंद्र, आता तुमचे भावी संकल्प काय? भावी संकल्प म्हणजे एक तर सगळ्यात पहिला संकल्प, आपली जी साधना आहे ती आणखीन प्रगल्भ झाली पाहिजे, आणखीन खोलवर झाली पाहिजे. हा पहिला तर आहे की तो न संपणारा मार्ग आहे. पूर्णतेचा मार्ग जो असतो तो कधीही न संपणारा असतो. तर त्याच्यामुळे तिथे त्या मार्गावर पाऊल टाकलंय तर ते शेवटपर्यंत चालत राहिलं पाहिजे. आणि एक छान साधना आपल्याकडनं झाली पाहिजे असं वाटतं. आणि दुसरं म्हणजे माझं बंदिशीचं पुस्तक प्रस्तुत करायचं आहे. आणि आणखीन एक वेगळं पुस्तक म्हणजे संगीत, संगीतातल्या क्षेत्रातल्या लोकांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. अनेकदा त्यांच्यामध्ये एक प्रतिभावंत आणि एक सामान्य दोघेही असतात. तर त्यांच्या आयुष्यात काय घटना घडतात ह्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलंय. छोट्या कथा आहेत, मध्यान्नीच्या मैफली असं त्याचं नाव आहे, आणि ते या वर्षाअखेरी कदाचित रिलीज होईल. कवितांचं पुस्तक एक कधीतरी येईल असं वाटतं. तुमच्या सगळ्या संकल्पांना सिद्धीचं रूप प्राप्त होवं, त्या प्रत्यक्षात येवत हे संकल्प, अशा शुभेच्छा या आजच्या संवादाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. धन्यवाद. दिवाळीच्याही शुभेच्छा, अनेक खूप शुभेच्छा. आणि आपल्या या संवादाचा समारोप आपण तुमच्याच एखाद्या तुम्ही रचलेल्या बंदिशीने अगदी करूया. माझ्या काही निवडक बंदिशी आपल्याला ऐकवतोय. वेळेअभावी इथे फक्त बंदिशींच्या आउटलाईन्स आपल्याला ऐकवतोय, त्यांचा विस्तार करत नाही आहे. पहिली बंदिश आहे राग तिलक कामोद मधली, मध्यलय मत्तताल यामध्ये ही निबद्ध केलेली आहे. ह्याचे शब्द आणि ह्याची चाल ह्याला अनेक जाणकारांनी खूप भरभरून दाद दिलेली आहे. काव्य पहा ह्याचं, कविता आणि संगीतरचना दोन्ही माझंच आहे. अर्थात प्रथम ओंकार नाद तीन ग्राम सप्तसूर गावत गुणिजन कर विचार. अंतर आहे 49 कोटितान इकईस मुरछान बाईस सुरत लय सहित उचार गावत आकार. ऐकूया, राग तिलक कामोद आहे, मध्यलय मत्त तालातली बंदिश आहे. रे द प्रथम ओंकार नाद प्रथम ओंकार नाद दीना ग्राम सप्त सुर गाव गुणे जन कर विचार प्रथम ओंकार नाद प्रथम उनचास कोटितान उनचास कोटितान इकईस मुरछान बाईस सुरत लय सही
गावत आ कर प्रथम ओंकार नाद प्रथम गौरी रागातली आपल्याला एक बंदिश ऐकवतो. गौरी हा तसा अनवट राग समजला जातो. आडा चौतालामध्ये निबद्ध केलेली ही बंदिश आहे. ह्याचे शब्दसुद्धा ऐका किती सुंदर आहेत. चित लुभावत गौरमुख सुंदर कमल जस नयन अंतर आहे चंद्र जस बदन सलील कर सोहत चित लुभावत. ऐकूया राग गौरी. हा पूर्वी थाटाचा गौरी आहे. चितलु भावत गौरमुख चितलु भावत गौरमुख सुंदर कमल जस नयन चितलु भावत गौर मुख चेतलु भावत चंद्र जस वदना चंद्र जस वदना सलील कर सो चेतलु भावत गौर मुख चेतलु भावत गौर मुख चेतलु भावत चेतलु भावत चेतलु भावत गौर मुख बागेश्रीतली एक बंदिश ऐकवतो. सजन संग लागे प्रीत सजन संग लागे प्रीत ध्यान लाग तो समेत सजन संग लागे प्रीत सजन संग लागे प्रीत नाही नींद सारी रैन नाही नींद सारी रैन कासे कहूँ मैं जिया के बैन कासे कहूँ मैं जिया के बैन ध्यान लागो तो समेत सजन संग लागे प्रीत सजन संग लागे प्रीत सजन संग लागे प्रीत. एक सरगमयुक्त तराणा आपल्याला ऐकवतोय. राग आहे केदार. देना 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 तदारे दानी तदारे देना 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 तदारे दानी तदारे देना 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 तदारे दानी तदानी दानी दानी तदारे दानी तदानी देना 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 तदारे दानी तदारे देरे दीम तनन तदारे दीम देरे दीम तनन तदारे दीम 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 तदारे दीम 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 तदारे दीम तदानी दानी दानी तदारे
राग सरस्वती मधली आडाचव तालातली एक बंदिश आपल्याला ऐकवतो. ह्याचे शब्द पहा किती छान जुळून आलेत. हंस सवारी ब्रह्म दुलारी वीणा पाणी महाज्ञानी जगपालिनी जगमाता अंतर आहे कमलासनी चंद्रवदनी भवभय निवारिणी तारिणी अभयम देही देही माता. ऐकूया सरस्वती ताल अडचवताल. ए द रे हंस सवारी ब्रह्म दुलारी हंस सवारी ब्रह्म दुलारी वीणा पाणी महाज्ञानी जगपालिनी जगमाता हंस सवारी ब्रह्म दुलारी हंस सवारी ब्रह्म दुलारी हंस सवारी ब्रह्म कमलासनी चंद्रवदनी कमलासनी चंद्रवदनी भवभय निवारिणी तारिणी अभयं देहि देहि माता हंस सवारी ब्रह्म दुलारी हंस सवारी हंस सवारी हंस सवारी ब्रह्म दुलारे मा. शेवटी उपशास्त्रीय संगीतातला होरी हा एक गानप्रकार आपल्याला ऐकवतो. या होरीचे शब्दही खूप छान जुळून आले आहेत आणि चालही पिलू रागामध्ये बांधलेली आहे मी. शब्द आणि चाल दोन्ही माझाच आहे अर्थात. शब्द ऐकूया एकदा. होरी खेलत नंदलाल ब्रिजमे होरी खेलत नंदलाल ब्रिजमे रंगभरी गलियां रंगभरी जमुना कुमकुम अबीर उडावत ब्रिजमे. अंतराय गोप गोपिका सखियां रंगाई हात पकड़ बैया मुरकाई निडर निपट नट नागर ब्रिज में होरी खेलत नंदलाल. डगर चलत गगरी छलकाई भर पिचकारी मुख पर मारी मदन मोहन गिरी धारी ब्रिज में होरी खेलत नंदलाल. घबरावत राधा लज्जावत एक ना सुनत नट नागर हस हस गरवा लगावत ब्रिज में होरी खेलत नंदलाल. रंग भीनी मुरली बजाए सुध बुध सब की बिसराए नंद कुवर रंग रेज ब्रिज में होरी खेलत नंदलाल ब्रिज में. ब्रिज में
रंग भर गलिया 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 रंग भर जमुना रंग भरी जमुना रंग भर जमुना कुम कुम अबीर उड़ावत ब्रिज में कुम कुम अबीर उड़ावत ब्रिज में हो दिखल ब्रिज में हो री खिलत गोप गोपिका सखिया रंगाई गोप गोपिका सखिया रंगाई हाथ पकड़ बैया मुर्गा बैया मुर्गाई निडर निपट नट नागर ब्रिज में निडर निपट नट नागर ब्रिज में होरी खिलत नंदलाल ब्रिज में होरी खिलत डगर चलत गगरी छलकाई डगर चलत गगरी छलकाई भर पिचकारी मुख पर मारी भर पिचकारी मुख पर मारी मदन मोहन गिरधारी ब्रिज में मदन मोहन गिरधारी ब्रिज में होर खिलत नंदलाल ब्रिज में होरी खिलत नंदलाल ब्रिज में घबरावत राधा लज्जावत एक ना सुनत नट नागर हस हस गरबा लगावत ब्रिज रंग भीनी मुरली बजाए सुध बुध सबकी बिसराए नंद कुंवर हाँ नंद कुंवर रंग रेज ब्रिज में नंद कुंवर रंग रेज ब्रिज में होर खिलत नंदलाल ब्रिज में होरी खिलत नंदलाल रंग भर गलिया रंग भर गलिया रंग भरी जमुना रंग भरी जमुना रंग भरी जमुना कुम कुम अबीर अबीर कु
कुम कुम अबीर उड़ावत ब्रिज में हो रिखलत नंदलाल, ब्रिज में हो रिखलत नंदलाल, खेलत नंदलाल, खेलत नंदलाल।